कोल्हापूरच्या चित्र परंपरेमध्ये आणखी फार मोठं मानाचं शिखर आहे, ते म्हणजे गोपाळराव कांबळे. म्हणजे गोपाळराव बळवंत कांबळे कोण आहे म्हणून जर तुम्ही मंगळवार पेठेमध्ये कोल्हापूरच्या चौकशी कराल तर कोणी तुम्हाला सांगणार नाही. पण जर तुम्ही त्यांना सांगितलं की रंगीत पोस्टरचा बादशाह कुठे राहतो, तर मग तर ते विचारतील तुम्हाला जी कांबळे काय, मी दाखवतो चला. अशी ही जी कांबळेंची कीर्ती जी कांबळे नावानी आहे. म्हणजे खाटीक समाजामध्ये जन्मलेला एक मुलगा गरिबीतला, आणि त्या त्याच्यामाग कुठलंही जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा कुठलंही आर्ट स्कूलचं शिक्षण नाही, अशा अवस्थेमध्ये स्वतःच्या हिमतीवर एकलव्यासारखं एक मुलगा तयार होतो आणि तो पोस्टरचा बघता बघता भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्याची कीर्ती जाते. हे तुमच्या लगेच काय लक्षात येणार नाही की पोस्टरचा बादशाह म्हणण्यासारखं नेमकं काय. पण तुम्ही कल्पना करा, ज्यावेळी चित्रपट सृष्टी सुरू झाली त्यावेळेला हे चित्रपट सगळे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असायचे, कृष्ण धवल मध्ये असायचे, रंगीत नव्हते. मग आता अशा चित्रपटांना थिएटरला लोकांना गर्दी खेचायचं काय तंत्र होतं, काहीच नव्हतं. आणि त्यामुळं ज्या वेळेला जी कांबळेंचा या क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलं, त्यावेळी बघता बघता त्यांच्या असं लक्षात आलं या चित्रपट दिग्दर्शकांच्या की जी कांबळेंनी त्या रंगीत पोस्टर्सची, भव्य पोस्टर्स जी तयार करायला लागले, ती ज्या थिएटरवर लागतील त्या थिएटरवर प्रचंड गर्दी जमत असे. कारण ती चित्रच इतकी जिवंत होती, रंगीत होती आणि बोलकी होती की लोकांना आश्चर्य वाटायचं. आणि काही वेळेला मुंबईमध्ये जसं क्रिकेटच्या मॅच बघताना पूर्वी रेडिओला लोक ऐकायचे, बिनाका गीत मालेला ऐकायचे, तसं जी कांबळेंचं एखादं रंगीत पोस्टर जर मुंबईच्या चित्रपटगृहामध्ये लागलं तर तिथला ट्रॅफिक जाम व्हायचा. लोक ते चित्र बघत उभा राहिलेले असायचे आणि पोलिसांना ती एक नवी डोकेदुखी होती. हा चित्रकार कोल्हापूरचा आहे, शेवटी कोल्हापूरमध्येच ते राहत होते. पण एके वेळेला साधारणपणे 50 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये कॅनकस इथे एक चित्र प्रदर्शन भरलेलं होतं आणि तिथं जगातला पहिला शांतीदूत या टायटलखाली पंडित जवाहरलाल नेहरूंचं जी कांबळेंनी काढलेलं तिथं चित्र लागलेलं होतं आणि ते खूप लोकांना आवडलं. त्यावरून जी कांबळेंची कीर्ती अमेरिकेमध्ये ऑलरेडी पसरलेलीच होती. यानंतर जी कांबळेंच्या नावाचा जो दबदबा तयार झाला की त्यांच्या इतकी जिवंत पोस्टर्स इंडियामध्ये कुणी करू शकत नव्हतं, पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांची पोस्टर्स त्यावेळेला अखंड भारतामध्ये लागायची स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये, आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांना त्या मोठं मानाचं स्थान होतं. आणि मग चित्रपट दिग्दर्शकांच्या मध्ये चढाओढ लागायला सुरू झाली की जी कांबळेंचं पोस्टर कोण घेणार. पहिले जी कांबळेंना ते अशी निनाळी आमिषे दाखवायचे, विनंत्या करायचे आणि मग त्यांना सांगायचे की काही करून आमचं चित्र पहिलं हातात घ्या. जी कांबळेंच्या बाबतीमध्ये त्यांचा जी पार्श्वभूमी होती त्यामध्ये पोस्टर्समध्ये सुद्धा कुठलं पोस्टर दिवसा अतिशय प्रभावी ठरणार, कुठलं पोस्टर रात्री इलेक्ट्रिक लॅम्पच्या खाली दिव्याखाली ते प्रभावी दिसू शकेल, किंवा कुठलं पोस्टर किती अंतरावरून जिवंत वाचेल, ही सगळी गणितं जी कांबळेंच्याकडे होती. त्यामुळं मोगली आझमची जी ही होती पोस्टर्स होती ते अप्रतिम होती. अशी जशी 3,500 कॅलेंडर चित्र पी सरदार कॅलेंडर आर्टिस्टनी कोल्हापुरातल्या काढली, तशीच जी कांबळेंच्या हातातून हजारो चित्र गेलेली आहेत. माझा त्यांचा फार चांगला परिचय होता, त्यांच्या घरी मी मंगळवार पेठेमध्ये जात होतो, त्यांच्या याच्यामध्ये अनेक चित्राची घरामध्ये सुद्धा खूप लोकांची पडून असायची, त्यांचं प्रदर्शन सुद्धा आम्ही भरवलेलं होतं जी कांबळेंचं. आणि जी कांबळे गुलमोर आर्ट गॅलरी त्यांच्या घराजवळच असल्यामुळे येऊन बसायचे, मग त्यांना भेटायला चंद्रकांत मांढरे असो, जी कांबळे, वडंगेकर गुरुजी, टिक्यांना, टोपकरांना, ही सगळी जुन्या पिढीतली सज्जनराव माने, नंतर
तोडकर गुरुजी हे सगळे त्यावेळेला चित्रकार तिथे यायचे आणि मग मैफली तिथे फार चांगल्या रमायच्या. आता जी कांबळेंच्या मध्ये त्यांचा जन्म 22 जुलै 1918 म्हणजे हा महिना जुलैचा आहे, त्यांचा जन्म सुद्धा या महिन्यातलाच आहे आणि जवळजवळ त्यांची जन्मशताब्दी आता होऊन 2 वर्ष झालेली आहेत. पण जी कांबळेंचा गौरव पुन्हा एकदा कोल्हापूरच्या लोकांनी त्यांची पोस्टर्सची जी त्यांची चित्र आहेत ती सगळी त्यांनी मुलांनी त्याच्या प्रिंट आहेत, कलर प्रिंट आहेत, त्या कलर प्रिंटचं प्रदर्शन करायला हरकत नाही. खरं म्हणजे नंतर त्यांना असं दिसलं की जी कांबळे आपल्याबद्दल फार थोडं बोलायचे, पण त्यांनी एकदा मला सांगितलं की मी शाळेमध्ये गेलो की मी माझा अभ्यास राहायचा बाजूला आणि मी मास्तरांचं स्केच करायला लागायचं. एक मारकुटे मास्तर होते आणि त्यांनी बघितलं की माझी वही कोरी आहे पण वहीमध्ये जी बाकीचे आहे ते चित्रच आहेत आणि स्केचेस आहेत. त्यांनी मला बोलवलं आणि इतकं बेदम मारलं की मी त्या दिवसापासून शाळा सोडली, शाळेला रामराम ठोकला. खरं म्हणजे त्या शिक्षकाला कलेची जाण नसल्यामुळे असं झालं, नाहीतर जी कांबळेंना एक वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन त्या शिक्षकाला देता आलं असतं. मग पुढं कोल्हापूरमध्ये आत्ता ज्याला आपण म्हणजे मंगळवार पेठ त्यावेळची जर बघितली तर अनेक कलाकार, अनेक चित्रपट गोष्टी होत्या. म्हणजे हंस टॉकीज ही सुद्धा मंगळवार पेठेत होती. म्हणजे शंकरराव सरनाई, गान कोकिळ, संगीत सूर्य, केशवराव भोसले, व्ही शांताराम, कलामर्षी आबालाल रहमान हे सगळी माणसं मंगळवार पेठेत राहत होती. आणि हंस चित्रपटाला इंग्रजी चित्रपट लागत, त्यावेळेला जी कांबळे तिथं सुरुवातीला जाऊन पोस्टर्स करण्याची मदत करत असत. आणि मग पुढं 1927-28 दरम्यान महात्मा गांधींचं पावडर शेडिंगचं एक चित्र त्यांनी शाळेमध्ये शाळेच्या स्पर्धेमध्ये ठेवलं, पण ते शाळेला जात नव्हते त्यामुळे त्यांना नाव घालता येत नव्हतं. भावाच्या नावाने ते चित्र पाठवलं आणि त्याला चांदीचं मेडल मिळालं. ही बालपणीचं जी कांबळेंची आठवण अत्यंत वृद्ध आहे. आणि मग त्यांचे असं लक्षात आलं की पुढं ते मुंबईला जे आपलं नशीब काढायला जातात तर ग्रँड रोडला एक घोड्याचा तबेला होता आणि त्या तबेल्यामध्ये ते तबेल्याच्या मालकाने त्यांना पाटणकर म्हणून होते, त्यांनी त्यांना तिथं आश्रय दिला, तिथं ते राहत असत. आणि मग जवळच त्यांना रणजीत स्टुडिओमध्ये थोडं काम मिळालं आणि एकदा तर त्यांनी 1.5-2 दिवसांमध्ये भव्य आकाराचं पोस्टर त्यांनी तयार केलं आणि सगळ्यांची मनं जिंकली. मग मेहबूब खाननं त्यांच्यावर अतोनात प्रेम केलं, त्यांना दिल्लीला, लखनौला, कराचीला ते घेऊन जायचे, लाहोरला कामासाठी पाठवलं, तिथेही ते कौतुकाचा विषय ठरले. नंतर 1950 दहेज या चित्रपटाच्या वरती व्ही शांताराम इतके खुश झाले की त्यांनी हिलमन नावची मोटर त्यावेळी प्रसिद्ध होती ती या चित्रकाराला भेट दिली. म्हणजे मला असं वाटतं की ह्या कोल्हापूरच्या कलावंतांच्या मध्ये अनेकांना दारिद्र्याचे चटके बसलेले सुरुवातीला, पण त्यांच्या स्वकष्टावर इतका वैभवाचा काळ आला की हिलमन गाडी त्यांना बक्षीस देण्याची जी गोष्ट आहे ती मला वाटतं इतर कुठल्याही चित्रकाराच्या जीवनामध्ये तसा असा अनुभव आलेला दिसत नाही. मग फिल्म सिटी, रणजीत, मूवी स्टोन, बॉम्बे टॉकीज, नॅशनल स्टुडिओ, आरके स्टुडिओ, राजकमल या मोठमोठ्या कंपनींचे कामं जी कांबळे त्यावेळेला त्यांनी केली. आणि पोस्टर्सच्या जमान्यामध्ये तर त्यांनी नवयुगच तयार केलं. 1974 त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र प्रतिम तयार केलं ते त्याला राज्य मान्यता मिळाली आणि महाराष्ट्र सरकारनं त्याला राज्य मान्यता देऊन ते अधिकृतरित्या शासनाच्या अनेक प्रकाशनावरती ते प्रसिद्ध केलेलं आहे. मग जरी जी कांबळे वयोवृद्ध झाले असले तरी त्यांची कलेची साधना सतत चालू असायची. त्यांच्यामध्ये अनेक वेळेला बॉम्बेमध्ये असताना त्यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट झालेली, त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्याबद्दल आदर होता. त्यावेळेला जी कांबळेंचं नाव इतकं मोठं होतं की त्या मनाने कार्टूनमध्ये बाळासाहेब
ठाकरे फ्री प्रेस जर्नल मध्ये दलाल स्ट्रीटला कार्टुनिस्ट म्हणून काम करायची, नुकती त्यांची करिअर सुरू झालेली होती. यानंतर मग ही शिवसेना प्रमुख म्हणून बडप्रस्त झालं. पण बाळासाहेब ठाकरे आपल्या ह्या जुन्या चित्रकार मित्राला विसरले नव्हते. त्यांनी मीनाताई ठाकरे गेल्यानंतर त्यांचं पेंटिंग जी कांबळेंच्याकडून करून घेतलं. जी कांबळेंनी त्यांना एकदा बोलताना सांगितलं, माझी एक आर्ट गॅलरी व्हावी अशी इच्छा आहे. मग त्यांनी त्यावेळेला त्यांना 5 लाख त्यावेळेला दिले होते आर्ट गॅलरी करा म्हणून. आणि मग कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, कोल्हापूरच्या लोकांनी सांगितलं. आणि मग मिरजकर तिकटीला त्यांना त्यांच्या आर्ट गॅलरीसाठी एक जागा दिली. आज त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनी मोठ्या कष्टाने तिथं गॅलरी उभा केलेली आहे. पण जी कांबळे हे पोस्टरमधला इंडियातला बादशाह की ज्याचं तोड इंडियामध्ये दुसरा कुठलाही चित्रकार करत नाही, अशी ही अभिमान बाळगावी अशी आमची कोल्हापूरची चित्रशिल्प परंपरा आहे. धन्यवाद.